नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रज्वल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजचं आपलं जे ट्युटोरियल आहे ते लिरिक्स एडिटिंग स्टेटसवरती ट्युटोरियल आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ज्या स्टेटसला लागणारं जे काही सर्व मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे जे काही नवीन स्टेटस एडिटिंग आहे ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जायचं. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो 4:5 रेशो सिलेक्ट करायचा आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे ऑडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून तुम्हाला तुमचं जे काही सॉन्ग आहे ते सॉन्ग इथून सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो सॉन्ग इथे सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इमेज अँड व्हिडिओमध्ये यायचं. इमेज अँड व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथून तुमची जे काही इमेज आहे ती तुमची इमेज तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. तर बघू शकता हे एवढं कम्प्लिटली इमेज सिलेक्ट झाल्यानंतर याला तुम्हाला वाटलं तर साईजने तुम्ही इमेजला ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर बघू शकता या इमेजला पूर्ण लास्टपर्यंत आणायचं आहे. लास्टपर्यंत आणल्यानंतर मित्रांनो आता इमेजला इफेक्ट देण्यासाठी इझिली इमेज लेअरवरती क्लिक करायचं. इमेज लेअरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे इफेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे बघू शकता सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुम्हाला इथे सर्च करायचं आहे स्विंग. तर स्विंग नावाचा इफेक्ट सर्च केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगमध्ये मित्रांनो आल्यानंतर इथे अँगल 1 जो दिसतोय तर अँगल 1 याचा ॲडजस्ट करायचा -3.0°. कम्प्लिटली -3.0° केल्यानंतर अँगल 2 जो अँगल 2 याचा ॲडजस्ट करायचा +3.0°. तर बघा हे दोन्ही अँगल ॲड झाल्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी जी दिसते याची फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला 0.50 Hz. तर हे सुद्धा झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इमेजला इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुमचं सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स कुठून स्टार्ट होते तिथे यायचं. तिथे आल्यानंतर मित्रांनो इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे बघा टेक्स्टवर क्लिक करायचं आणि सॉन्गनुसार तुमचे जे काही लिरिक्स येत आहे ते तुमचे लिरिक्स इथे कम्प्लिटली टाईप करायचे. लिरिक्स टाईप झाल्यानंतर वरून याचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आणि वरच्या बॉक्समधून याचा कलर सिलेक्ट करायचा. तर बघू शकता हे एवढं झालेलं आहे. त्यानंतर वाटलं तर तुम्ही या लिरिक्सला कम्प्लिटली साईजने आणि जागेने जिथे वाटते तिथे याला ॲडजस्ट करू शकता. तर बघू शकता मित्रांनो एवढं झालेलं आहे. त्यानंतर तुमची कोणती लेअर कमी असेल तर त्याला कट करून घ्यायचं. त्यानंतर त्या लेअरची एक डुप्लिकेट मारून डुप्लिकेट मारली लेअर सेकंड लिरिक्ससाठी ॲडजस्ट करायची आणि सेकंड लेअरवरचे तुमचे जे काही लिरिक्स येत आहेत ते लिरिक्स इथे टाईप करायचे. तर बघा हे एवढं झालेलं आहे. त्यानंतर या लेअरला इफेक्ट देण्यासाठी इझिली फर्स्ट नंबरची जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं आणि इथे वर सर्चचं ऑप्शन दिसते तर मित्रांनो इथे तुम्हाला सर्च करायचं आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. तर बघू शकता टेक्स्ट ट्रान्सफॉर्म इफेक्टवर क्लिक करायचं. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टच्या खाली एंडचं ऑप्शन दिसते. एंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं एकदम इथे एक प्लस की द्यायची. प्लस की दिल्यानंतर थोडं पुढे जाऊन मित्रांनो आणखी एक प्लस की द्यायची. ह्या दोन्ही प्लस की दिल्यानंतर मित्रांनो आता स्टार्टिंगची जी की आहे तर स्टार्टिंगच्या कीवरती येऊन हे जे एंडचं ऑप्शन आहे एंडचं ऑप्शन पूर्ण 0 करून घ्यायचं. तर बघू शकता हे 0 to 100 झालं आहे. त्यानंतर इथे खाली फेजवर क्लिक करायचं. फेजवर क्लिक केल्यानंतर याचप्रमाणे तुम्हाला दोन की द्यायची आहे. सर्वात आधी स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि इथे जे नंतरची की लावली होती त्या कीवर येऊन मित्रांनो हे जे फेजचं ऑप्शन आहे फेजचं ऑप्शन पूर्ण कमी करून घ्यायचं -100%. त्यानंतर खाली यायचं. खाली नंतर इथे बघा कंपोनंटचे ऑप्शन दिसते तर कंपोनंटचं ऑप्शन क्लिक करायचा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही स्केल दिसते तर स्केलचं ऑप्शन ॲडजस्ट करायचं 0.20. त्यानंतर इथे स्केलच्या बाजूने स्ट्रेचचं ऑप्शन दिसते तर स्ट्रेचचं ऑप्शन ॲडजस्ट करायचं 1.7 किंवा 10 ॲडजस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर इथे बघू शकता अल्फाचं ऑप्शन आहे तर हे अल्फाचं ऑप्शन मित्रांनो पूर्ण कमी करून घ्यायचं -1.00. त्यानंतर इकडे खाली यायचं. खाली आल्यानंतर बघू शकता तुम्हाला इझी इनचं ऑप्शन दिसते तर ते 0 राहू द्यायचं. त्यानंतर इझी आउटचं ऑप्शन +100% करायचं.
त्यानंतर तिथे ओव्हरलॅप दिसते तर त्याचा ओव्हरलॅप ॲडजस्ट करायचा 65 पर्यंत. 65 पर्यंत ओव्हरलॅप ॲडजस्ट केल्यानंतर तिथे स्मूथचं ऑप्शन दिसते ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर तिथे रँडमचं ऑप्शन दिसते तर ते ऑन करायचं. तर बघू शकता मित्रांनो, हे जे एवढे इफेक्ट होते, ह्या एवढ्या इफेक्टने तुमचं कम्प्लिटली लिरिक्स बनून तयार आहेत. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला इथून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर पुन्हा लेअरवर क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर इकडे वर सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला सर्च करायचं मित्रांनो, पल्स झूम, सॉरी पल्स साईज. पल्स साईज नावाचं ऑप्शन सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो, इथे फ्रिक्वेन्सी दिसते, फ्रिक्वेन्सी पूर्ण कमी करून घ्यायची. श्रिंकचं ऑप्शन दिसते ते पूर्ण हाय करून घ्यायचं. त्यानंतर ग्रोच्या बाजूने फेजचं ऑप्शन दिसते ते सुद्धा पूर्ण हाय करून घ्यायचं. उजव्या अर्थावरती त्यानंतर ग्रोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ग्रोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, लिरिक्सच्या एकदम स्टार्टिंगला येऊन हे ग्रो पूर्ण वाढून घ्यायचं. एक प्लस की द्यायची एकदम स्टार्टिंगला, आणि थोडं एंडिंगला येऊन हे पूर्ण कमी करून घ्यायचं. तर बघू शकता हा इफेक्ट कम्प्लिटली लागला आहे. त्यानंतर लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन थ्री डॉटवर क्लिक करून इथल्या सर्व इफेक्ट कॉपी करायचे, आणि हे काही जे काही कॉपी केलेले इफेक्ट आहे ते बाकी लेअरवरती येऊन पेस्ट करायचे. तर बघू शकता हे तुमचं कम्प्लिटली झालेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.